पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्याकडील रिक्षा सोडून एका हुंडाई i20 गाडीचा बळजबरीने ताबा घेतला. गाडी मालकाला शस्त्रांचा दाग दाखवून त्याला अंबरनाथ दिशेने घेऊन गेले असताना मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू चव्हाण यांना त्यांच्या हालचालींबद्दल संशय आला म्हणून त्यांनी मटका चौकामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदर आरोपींना पुढील गुन्हे करण्यापासून अटकाव करण्याच्या हेतूने त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी घातली. त्यामुळे सदर आरोपी यांनी चिडून जाऊन पोलीस अंमलदार बाळू चव्हाण यांना धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. चार आरोपी मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलिसांनी त्या अंतर्गत अर्ध्या तासात अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी i20 गाडीवर कब्जा करण्यापूर्वी हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ऑफिस व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंगाधर भोसले यांच्या घरासमोरील गाडी सुद्धा फोडली आहे. सर्व आरोपींवर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. चार आरोपी आमच्या मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका i20 गाडीतून अंबरनाथकडे जात होते. आमचे पोलीस अंमलदार श्री बाळू चव्हाण यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी मटका चौकामध्ये त्याच्या गाडीला आपली गाडी आडवी घातली आणि त्यावेळेस त्या आरोपींना त्यांचा राग आल्याने त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. त्यामध्ये बाळू चव्हाण हे जखमी झालेले आहे. त्यानंतर आमचे विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती या पोलिसांनी चारही आरोपी फक्त अर्ध्या तासात अटक केलेली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करता या आरोपींनी सदर घटना होण्याच्या आधी लाईन पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये एका ठिकाणी तोडफोड केलेली आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलवाडीमध्ये सुद्धा एका ठिकाणी त्यांनी एका गाडीची तोडफोड केलेली आहे आणि ती तोडफोड करून ते रिक्षातून जात असताना मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये त्यांनी रिक्षा सोडून एका सँट्रो गाडीचा किंवा i20 गाडीचा ताबा घेतला आणि नंतर त्या गाडीतून ते पसार होत असताना आमचे अतिशय हिंमतवान असे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री बाळू चव्हाण यांनी जीवाची पर्वा न करता त्यांची गाडी अडवली. त्यामध्ये जरी ते स्वतः जखमी झाले असले तरी पुढचे गुन्हे होण्यापासून त्यांनी अटकाव केलेला आहे आणि हे चारही आरोपी वेळीच अटक केल्याबद्दल म्हणजे दोन्ही ACP विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे मध्यवर्ती पोलीस स्टेशन यांचे आम्ही अभिनंदन करतो. चार आरोपी आहेत दिलखुश महेंद्र प्रताप सिंग, अंकुश महेंद्र प्रताप सिंग, युवराज अहमद पवार आणि आदित्य अहमद पवार. यापैकी दिलखुश आणि अंकुश यांच्यावर गुन्हेचे 324-326 गुन्हे आहेत. बाकीच्या सुद्धा आरोपींची आम्ही माहिती अजून काढत आहोत. त्यांच्याकडे सुरा प्रत्येकाकडे होते आणि इतरही रॉडसारखे सुद्धा काही हत्यार असण्याची शक्यता आहे. त्याबाबत सुद्धा आम्ही तपास करतो.